नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण 12-61-00 या NPK खताबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। तर याच्यामध्ये 12% नायट्रोजन आणि 61% फॉस्फरस आणि 0% पोटॅश आहे। तर याचा उपयोग आपण सर्व भाजीपाला पिकामध्ये करू शकतो आणि याचे उपयोगाची वेळ म्हणजे झाडाला फुलं लागायला सुरुवात आणि फळ धारणेची सुरुवात होते या अवस्थेमध्ये आपण याचा उपयोग करू शकतो। याच्यामुळं फुलाचं रूपांतर जे आहे ते फळामध्ये होण्यास मदत होते। याचा उपयोग करत असताना आपण झाडाला फुलं धारणा झाली त्यानंतर जर केला तर आपलं फळ एकदम व्यवस्थित बनायला तयार होते। याचा उपयोग आपण मिरची, वांगी, टोमॅटो आणि इतर सर्व पिकामध्ये करू शकतो। आणि याची मात्रा जी आहे ते आपण जर आपण हा खात ड्रीप वाटे सोडणार असलात तर 1 एकरला 4 ते 5 किलो आणि जर आपण हा खात फवारणीद्वारे वापरणार असाल तर 70 ते 80 ग्रॅम 15 लिटरच्या पंपासाठी याचा उपयोग करायचा। आपल्याकडे ड्रीप नसेल तर आपण याचा फवारणीद्वारेसुद्धा उपयोग करू शकतो आणि एकदम चांगला रिझल्ट याचा 12-61-00 आपल्याला मिळू शकतो। आणि याची मिनिमम ते मॅक्सिमम प्राईस 120 ते 140 रुपयापर्यंत हे आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल होऊ शकतं। हे फर्टिलायझर कंपनीचं आहे। याचा उपयोग करताना आपण शक्यतो याच्यामध्ये दुसरं काही मिसळू शकतो पण तसं मिसळणं टाळलं तरी चांगलंच आहे। ड्रीप वॉटर किंवा फवारणीद्वारे आपण याचा स्वतंत्र फवारणी केल्यानंतर ह्याचा रिझल्ट आपल्याला एकदम चांगला मिळू शकतो। आणि आम्ही आता याचा उपयोग आता मिरची पिकामध्ये फुलं धारणा चालू आहेत तर करणार आहोत। तर अशाच नवीन नवीन माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।